तालुक्यातील वडनेर भोलजे येथे युवा शक्ती जागरण मंच स्थापना करून मंचच्या माध्यमातून भूलथापा देत कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या विजय गव्हाळ यांच्यासह सहा जणांविरुद्ध नांदुरा पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हे दाखल केले आहेत. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजे येथील विजय प्रल्हाद गव्हाळ वय 36 याने मागील वर्षी युवा शक्ती जागरण मंचची स्थापना केली. या मंचच्या माध्यमातून विजय गव्हाळ याने वडनेर येथील काही धार्मिक कार्यक्रमही घेतले. या कार्यक्रमांमुळे परिसरात त्याची लोकप्रियता वाढली. सर्वप्रथम त्याने कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला, त्यामुळे अल्पावधीतच अनेक महिला पुरुष युवा वर्ग युवा शक्ती जागरण मंचशी जोडल्या. त्यानंतर विजय गव्हाळ याने ई बाईक, मोबाईल, लॅपटॉप यासह सायकल, शिलाई मशीन अशा वस्तूंचे कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा जमा केला. लोकांना व विद्यार्थिनींना शिलाई मशीन व सायकली वाटप केल्या. मात्र त्यानंतर गव्हाळ याने इतर वस्तू देण्यासाठी टाळाटाळ केली. वस्तू देण्याबाबत दिलेली मुदत संपल्यानंतर वस्तू घेण्यासाठी अनेकांनी गव्हाळ यांच्या युवा शक्ती जागरण मंचच्या कार्यालयाकडे धाव घेतली. असे असता कार्यालय अनेक दिवसांपासून बंद असल्याचे त्यांना समजले. यानंतर काही जण गव्हाळ यांच्या घरी पण गेले, मात्र त्यांच्याबाबत माहिती देण्यास घरच्यांकडून टाळाटाळ होऊ लागली. विजय गव्हाळ यांच्याशी संपर्क होत नसल्याने व त्यांच्यासोबत घरच्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने आपली फसगत झाल्याने अनेकांच्या लक्षात आले. दरम्यान संकेत सोपान चांभारे वय 20 व्यवसाय शिक्षक ITI कॉलेज समोर नारायण नगर शासकीय दूध डेअरी रोड नांदुरा याने 11,000 रुपये देऊन लॅपटॉपची बुकिंग केली होती. मात्र लॅपटॉप देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले. अशी तक्रार नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये दिली. यावरून पोलिसांनी आरोपी विजय प्रल्हाद गव्हाळ, शरद शिवशंकर ठोसर, योगेश करडकर, अनामिका बावसकर व सागर पटाईत सर्व राहणार वडनेर भोलजे अशा सहा जणांविरुद्ध कलम 420, 469, 34 सह कलम 3, 4, 5 द प्राइस सीट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. MCA न्यूज करिता पुरुषोत्तम भातुरकर, नांदुरा.